औरंगाबाद मध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात, आपण थेट जाणार आहोत। ही जी समोर आहे ती खरी शिवसेना। सरकार वगैरे असतं आपलं, राज्य आपलं येतं, पण या भगव्या झेंडा जो हातात घेऊन जो शिवसैनिक इथे उन्हाताना चालतोय, या माय भगिनी महिला क्रांती चौकापासून या गुलमंडी पर्यंत तळपत्या उन्हात महागाई विरोधी आक्रोश व्यक्त करत इथपर्यंत चालत आल्या, ह्याचं नाव शिवसेना। सरकार मंत्रालयात शिवसेना रस्त्यावरच, आणि हीच शिवसेना बाळासाहेबांना आणि उद्धवजींना अभिप्रेत आहे। व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व प्रमुख मान्यवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरेजी, मंत्री महोदय मुंबरे साहेब, विनोद घोसाळकर, प्रदीप जयस्वाल, उदयसिंग राजपूत आणि अंबादास दानवे यांनी हा सगळा आजच्या मोर्चाचं आयोजन केलं आणि संपूर्ण देशामध्ये आजच्या मोर्चाविषयी उत्सुकता लक्षात घ्या। महागाई विरुद्ध हा पहिला मोर्चा आहे या देशातला जिथे जनता रस्त्यावर उतरलेली आहे। आणि मगाशी मी सांगितलं, हा जो आक्रोश आहे हा आक्रोश या सगळ्यांच्या माध्यमातून आज दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे। महागाई विरुद्ध मोर्चा हे शिवसेनेला नवीन नाही। शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये घोसाळकर मगाशी आठवण करून देत होते की बाळासाहेब ठाकरे स्वतः महागाई विरोधी मोर्चाचं नेतृत्व करत होते। अनेकदा माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी महागाई विरोधी मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे। आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा जनता महाराष्ट्र अशा संकटाशी सामना करत असतो तेव्हा बेपर्वा होऊन शिवसेना रस्त्यावर उतरते आणि तळपता हा भगवा झेंडा घेऊन हा आक्रोश व्यक्त करत संघर्ष करत पुढे जाते। महागाई आहे खरं, म्हणजे हा मोर्चा दिवाळीच्या आधी निघायला पाहिजे होता, पण लोकांना आपण दिवाळी आनंदाने साजरी करू दिली। संभाजीनगरच्या घराघरावर आपण भगवे ध्वज लावलेत आणि बहुतेक त्या भगव्या ध्वजानंच आपल्याला प्रेरणा दिली की आता अन्याय वाढलाय, महागाई वाढली आहे, रस्त्यावर उतरा, संघर्ष करा। सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला मला, महाराष्ट्रात सरकार तुमचं आहे आणि तुम्ही महागाई विरुद्ध मोर्चा काढता, मी म्हटलं हो, महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे, हा एका राज्याचा विषय नाहीये। पेट्रोल डिझेल चे भाव कमी करणं हे राज्याच्या हातात नाही। मगाशी फार चांगला आपण एक तक्ता दिला, पेट्रोलियम कंपन्या महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या नाहीत, तेलाच्या विहिरी आमच्या मालकीच्या नाहीत। 2014 साली 78 रुपये होतं पेट्रोल, आज 125 आहे। परवा 5 रुपये कमी केले असं मी ऐकतो, झाले की नाही मला माहित नाही। 5 रुपये कमी केले, ते 5 रुपये काही शहरात झाले काही शहरात झाले नाही, अजूनही 100 वरच आहे। होय, अजूनही 100 वरच आहे।
मग मला प्रश्न विचारला, केंद्र सरकारने 5 रुपये कमी केले, राज्य सरकार किती कमी करणार? मी सांगितलं केंद्र सरकारनं 50 रुपये कमी करावे, मग राज्य सरकार विचार करेल. करताय? केंद्र सरकारनं 55 रुपये कमी करावेत, मग राज्य सरकार जे व्हॅट वगैरे जे काय आपण जे कमी करतो त्याच्यावरती विचार करू, पण आधी केंद्र सरकारनं 50 रुपये कमी करावे. काही राजकीय पक्ष विचारतात की महागाई विरुद्ध मोर्चा काढताय, हे ढोंग आहे. मग 5 वर्षापूर्वी स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचत होती. नक्की कोणतं सिलेंडर माहित नाही, पण सिलेंडर रस्त्यावरती घेऊन आले होते. आताही स्मृती इराणी आणि त्यांचा पक्ष केंद्रानं लादलेल्या महागाई विरुद्ध आंदोलन करणार असेल, आम्ही त्यांच्या सहभागी होऊ. आमचा प्रश्न जनतेशी आहे. स्मृती इराणींनी संभाजीनगरला यावं, आम्ही त्यांना 50 सिलेंडर रिकामे देऊ, बसा रस्त्यावर. आज अनेक ठिकाणी सिलेंडर भंगारात काढलेले उज्ज्वला योजनेतले, अनेक राज्यामध्ये पाहतो सिलेंडर भंगारामध्ये निघालेले आहे. 1000 रुपयाच्या वर स्वयंपाकाचा गॅस आहे, रॉकेल महाग आहे, डिझेल महाग आहे, शेंगदाणे, अरे शेंगदाणे जरी स्वस्त ठेवा, काही लोकांची सोय संध्याकाळची असते. तुम्ही आमचा तोंडचा शेंगदाणाही काढून घेताय, अरे लोकांनी जगायचं बस, म्हणजे जगूच देत नाही. हे सिमेंट, इलेक्ट्रिक मोटार्स, मोबाईल इनकमिंग फ्री होतं, आता चार्जिंग 79 रुपये, गॅस सबसिडी कमी केली. हे हा काय गमतीची गोष्ट नाही आहे. गेल्या 2 वर्षामध्ये या महागाई आणि सरकारच्या आर्थिक धोरणाला कंटाळून 17,000 लहान व्यापाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. लक्षात घ्या, 17,000 या देशामध्ये लहान व्यापारी मारला गेला, सामान्य माणूस मारला गेला महागाईला कंटाळून, मध्यमवर्गीयांनी आत्महत्या केल्या. नरेंद्र मोदी काय करतात आमचे? नरेंद्र मोदींनी, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी स्वतःसाठी एक विमान खरेदी केलं आहे सरकारी पैशातून, त्याची किंमत 18,000 कोटी आहे. परदेशात जाण्यासाठी जाणारं विमान लागत आहे 18,000 कोटी. एअर इंडिया विकली 17,000 कोटीला आणि विमान खरेदी केलंय 18,000 कोटीला. ही आपल्या देशाची स्थिती आहे. अशा सरकारचं काय करायचं? मगाशी चांगल्या घोषणा होत्या. मगाशी काय घोषणा होती? ह्याच्यामध्ये तुम्ही अनेक भाव लावलेत. तुम्हाला माहिती आहे का, माचिस बॉक्स 75 पैसे होता, आज 2 रुपये झाला. माचिस बॉक्स सगळ्यात स्वस्त वस्तू होती, आज 2 रुपये झाला. रस्त्यात जाता येताना आपण कोणालाही सहज माचिस मागायचो, विडी काढी शिलगावायला आहे का, आणि लोक द्यायचे घ्या, आज विचार करतात 2 रुपये झालाय. झालंय ना? या महागाई विरुद्ध रस्त्यावरती उतरून आक्रोश नाही करायचा तर काय करायचं? हा आक्रोश मोर्चा महाराष्ट्रातल्या अशा शहरामध्ये निघालेला आहे ज्या संभाजीनगरनं अन्यायाविरुद्ध, जुलमाविरुद्ध, निजामशाहीविरुद्ध फार मोठा लढा दिलेला आहे. आणि हा लढा सुद्धा सध्याच्या निजामशाही विरुद्ध आहे, ज्याने आपल्यावरती महागाई लादलेली आहे. ही निजामशाही एक प्रकारे आहे. लोकांवरती काय फक्त तलवारीने आणि बंदुकीने गोळ्या घातल्या म्हणजे अत्याचार होतो असं नाही. हा महागाईचा बॉम्ब, या महागाईचा हल्ला हा सुद्धा जुलूम आणि अत्याचार आहे. या राज्यामध्ये आमचं सरकार आहे, या राज्यामध्ये मुख्यमंत्री आपले आहेत, या राज्यामध्ये मंत्री आपले आहेत, पण सरकारला काम करू द्यायचं नाही. सरकारची आर्थिक कोंडी करायची, रोज मंत्र्यांच्या घरामध्ये, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दारामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा पाठवून आमची नाकेबंदी करायची.
सरकार पाडण्यासाठी, सरकार अस्थिर करण्यासाठी आपल्या प्रिय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून बाहेर काढण्यासाठी रोज आमचं कारस्थान सुरू आहे। हे महागाईवर बोलत नाही। आज अमरावतीमध्ये दंगा झाला, त्रिपुरामध्ये काहीतरी घटना घडली आहे, त्रिपुरामध्ये, आणि भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये दंग्याला सुरुवात केली। का? महागाईवरचं लक्ष वळावं, लोकांचे प्रश्न समोर येऊ नयेत। महागाई, बेरोजगारी, 4.5 कोटी लोक, तरुण मुलं गेल्या 2 वर्षामध्ये बेरोजगार झालेले आहेत, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत। मोदी म्हणाले होते ना, प्रत्येक वर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या, अरे 2000 नोकऱ्या दिल्या का? 2 कोटी लोकांना नोकऱ्या देण्याची भाषा तुम्ही केली होती। 100 दिवसामध्ये महागाई कमी करण्याचं वचन आपण दिलं होतं। 100 दिवसामध्ये आने दो हमारी सरकार, आलं ना सरकार? दोनदा आलं, दोनदा दिलं, दोनदा सरकार दिलं तुमच्या हातामध्ये। मित्रो, सरकार आलं, महागाई कमी झाली का 100 दिवसात? सरकार महागाई कमी करत नाही। महागाईचा प्रश्न विचारला की भारत पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राइक, महागाईचा प्रश्न विचारला की चीनची घुसखोरी, महागाईचा प्रश्न विचारला की हिंदू मुसलमान, अरे महागाईवर बोला, बेरोजगारीवर बोला, या देशाच्या प्रमुख समस्यांवरती बोला। ते सगळं सोडायचं आणि हे फालतू विषय ज्याचा सामान्य जनतेशी काही संबंध नाही अशा विषयावरती लोकांना गुमराह करायचं, अशा प्रकारचं राजकारण या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। महाराष्ट्रात दंगली पेटवायचं कारस्थान सुरू झालेलं आहे। एक लक्षात घ्या, जसा केंद्र सरकार विरुद्धचा रोज संताप आक्रोश वाढत जाईल, तसा ह्यांच्याकडे एकच मार्ग असतो, जाती आणि धार्मिक दंगली पेटवायच्या, दंगली घडवायच्या, जाळपोळ करायची, पेटवापेटवी करायची, महाराष्ट्राला आग लावायची, आणि मग सांगायचं की यांना राज्य करता येत नाही, हे राज्य बरखास्त करून इथे राष्ट्रपती राजवट लावा, अशा प्रकारचं कारस्थान या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने चालवलेलं आहे आणि केंद्र सरकार त्यांना पाठीशी घालत आहे। त्या सगळ्यांना आजचा मोर्चा म्हणजे इशारा आहे। जे कारस्थान करतात माझ्या राज्याविरुद्ध, माझ्या मुख्यमंत्र्याविरुद्ध, त्या सगळ्यांना आजचा संभाजीनगरचा मोर्चा हा आक्रोश मोर्चा, हा इशारा आहे। आम्हाला हात लावाल तर तुमचे हात जळतील, पेटतील, अशी इथे आग पेटलेली आहे। आम्ही बघू ना, फार धमक्या वगैरे द्यायचं सध्या सुरू होतं प्रकरण, पण नवाब मलिकनी कार्यक्रम सुरू केल्यापासून करेक्ट सध्या मागे गेलेले आहेत, आणि कमी पडला तर आपण आहोतच, अजून आमचं बरंच बाहेर यायचं आहे। मित्रांनो, संभाजीनगरची क्रांतीभूमी आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहरावर फार मनापासून प्रेम केलं, आपण त्यांच्यावर प्रेम केलं, आणि गेले अनेक वर्ष या शहरावरचा भगवा झेंडा आपण खाली उतरू दिला नाही, आणि आज सुद्धा आपले माननीय मुख्यमंत्री उद्धवजी इस्पितळात आहेत, त्यांनीही चौकशी, मोर्चा कसा निघतो आहे, किती गर्दी आहे, भगवे झेंडे किती आहेत, हे राज्याचे मुख्यमंत्री आज चौकशी करत होते। या शहरावरती असलेलं शिवसेना प्रमुखांचं सुद्धा प्रेम आहे। ज्या महाराष्ट्रानं कायम देशाला दिशा दिली आणि या मराठवाड्यानं महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली, आणि हा लढा आजचा महागाई विरुद्धचा लढा, एक लक्षात घ्या। मला भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात, कशा करता मोर्चा काढताय,
विलो मोर्चा नाक काढायचं तर काय करायचं, थाळ्या वाजवून करोना गेला का? शेवटी उद्धव ठाकरेंना या महाराष्ट्रामध्ये 22 महिने संघर्ष करावा लागला, काम करावं लागलं, एक यंत्रणा उभी करावी लागली, तेव्हा करोना गेला। थाळ्या वाजवून करोना जात नाही बाबा, तसं तुमच्या थाळ्या वाजवून ही महागाई पण जात नाही। ही जनता रस्त्यावर उतरेल तेव्हा तुम्ही महागाईला टक्कर देऊ शकता। आपले नेते माननीय उद्धव ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्व अत्यंत दमदारपणे केलेलं आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करेल, भविष्यामध्ये उद्धव ठाकरे राष्ट्राचं नेतृत्व करतील अशा प्रकारचं वातावरण मला सर्वत्र आहे। आज संपूर्ण देशामध्ये शिवसेनेविषयी भलतंच आकर्षण निर्माण झालेलं आहे। प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार कायम ठेवून संपूर्ण देश, देशाची जनता या सगळ्यांना आपल्या पंखाखाली घेऊन शिवसेना पुढे चाललेली आहे आणि हे ज्यांना बघवत नाही त्याने या दंगलीचं राजकारण या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे। पण एक सांगतो, तुम्ही किती कारस्थान करा, तुमच्या कारस्थानाच्या छाताड्यावर पाय रोवून आम्ही पुढे जाऊ आणि महाराष्ट्र आणि देश काबीज करू, एवढंच मी आज सांगतो। चंद्रकांत खैरे, आपण सुद्धा पक्षाचे नेते आहात, आपण अनेक वर्ष संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे। महागाई वाढली याचं कारण आपण संसदेमध्ये नाही हे सुद्धा असू शकत, बरोबर ना? यापुढे आपल्याला हा आवाज उठवायला दिल्ली जायचा आहे, सातत्यानं लोकांचे प्रश्न घेऊन जायचे आहे दिल्ली। ही शिवसेना ये तळपता सूर्य आहे, तळपता सूर्य आहे, आग आहे, त्या आगीशी खेळू नका, बस मग तुम्ही व्हाल। कोणी आले, किती गेले, संपले भरारा, परी शिवसेनेच्या नावाचा अजूनही दरारा। खूप लोक आले आणि गेले, खूप लोकांनी औरंगाबाद मध्ये शिवसेनेकडनं आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। महागाई विरोधात हा मोर्चा काढला गेला। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।